पाहुणे मंडळींना विनंती आहे, खास रे टीव्ही ला सबस्क्राईब करा. हा कडची नोटिफिकेशन बेल घंटा दाबा. चला हा लावा व्हिडिओ. ओके नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खास रे टीव्हीच्या या नव्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे थेट भेट विथ निक्की जिगर. थेट भेट याच्यासाठी की माणूस कितीही ग्रेट असला तरी मी मात्र थेट जाऊन भेट घेतो, म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे थेट भेट. आणि मला सांगायला आनंद होतोय या आपल्या या पहिल्या भागामध्ये आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रातील सुपरहिट संगीत जोडीतील म्हणजेच अजय अतुल यांच्यातील अतुल. मी विजू माने. सॉरी, माझं नाव विजू माने. म्हणजे विसरलं असाल तर चावट जे चॅनल आहे त्याच्यावरची स्ट्रगलर साला सिरीज जी आहे ना तिचा मी लेखक दिग्दर्शक. अजय अतुलच्या अतुल बितुलचा काही संबंध नाही. अच्छा अच्छा, म्हणजे तो स्ट्रगलर साला म्हणजे तो शिव्यांचा कार्यक्रम नाही, ते सिरीज आहे, वेब सिरीज आहे. सध्या शिव्या सोडून पण काही दिसत म्हणजे त्या कार्यक्रमात काही दिसलंच नाही काय? बरं, नाही नक्कीच आम्हाला खूप काही दिसलं, इव्हन प्रेक्षकांना सुद्धा माझ्या खूप काही दिसलं. तुम्ही कुशलची त्याच्यामध्ये पाठ दाखवली, कदाचित त्याच्यामुळे संतोषने तुम्हाला पाठ दाखवली आणि मग मात्र तुम्ही बाबाची. बाबाची काय? बाबाची पुन्हा तुम्ही कास्टिंग केलीत हे चावट नाहीये त्यामुळे शब्द. बाबाची कास्टिंग केलीत या सिरीज मध्ये, तसं नाही येते ते वेगळं आहे. अच्छा ठीक आहे, मी डिरेक्टली मुद्द्याकडे येतो विजू. की आजपर्यंत तू खूप सारे चित्रपट केलेस, लघुपट केलेस, वेब सिरीज केल्या, हे सगळं मराठी भाषेमध्ये होतं. पण कुठेतरी मराठी भाषेच्या पलीकडे जाऊन या प्रांतवादाच्या सीमावादाच्या या सर्व सीमा ओलांडून तू एक भोजपुरी सिनेमा केलास, त्याचा मराठी डब ट्रेलर मी पाहिला शिकारी. काय सांगशील भोजपुरी बद्दल? पहिली गोष्ट, तो भोजपुरी सिनेमा नाहीये, तो सिनेमा मराठीच आहे. आणि मराठी सिनेमा आहे तो खूप म्हणजे आर्यन ग्लोबल प्रोडक्शन्स आहे, महेश मांजरेकरांनी त्याची प्रस्तुती केलेली आहे. अरे सॉरी बरं का, मी माफी मागतो. नाही तो मराठी सिनेमा होता पण सर लुक वाटत होता थोडं भोजपुरी. हा नक्कीच, म्हणजे पण ऍक्च्युली मला पण असं रिॲक्शन आलं होतं पण तसं नाही आहे ऍक्च्युली. ठीक आहे सर, मी मी मला तुम्हाला विचारायचा प्रश्न असा आहे की परवाच्या दिवशी मला तुम्ही नगीनाला मटन आणायला दिसला होता, पांढरा टी शर्ट तुम्ही घातला होता. मी? हो तुम्ही. नाही नाही शक्यच नाही, मी पांढरा टी शर्ट नाहीये माझ्याकडे. मग हा पांढरा कोणाचा आहे? ए स्वतःचे कपडे घेऊ शकतो मी. नाही म्हणजे तुम्ही नव्हता नगीनाला? नाही मी नव्हतो नगीनाला. अच्छा ठीक आहे सॉरी, म्हणजे श्रीदेवी होती. पांचट विनोद अजिबात सहन केले जाणार नाहीये तिथं, हे आत्ताच कार्यक्रम पुढे जाण्या अगोदर ध्यानात घ्या. सॉरी, मी मुद्द्याकडे येतो पुन्हा एकदा प्लीज. संतोष गेल्यामुळे जी स्ट्रगलर सालामध्ये जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीला कुठेतरी बाबा आल्यामुळं ती पोकळी भरून आली का त्याला भगदाड पडलं? नाही भरून आली, कारण संतोषचे जसे फॅन आहेत त्याचं त्याचं एक मीडिया सोशल मीडियामध्ये फॅन क्लब आहे, तसा अभिजित चव्हाणचा वेगळा आहे, त्याने सुद्धा त्याचाही करिअर काही संतोष पेक्षा कमी नाही, त्याचे फॅन्स आहेत. पोकळी का भगदाड? एकच शब्द, पोकळी. पोकळी भरून काढली? पोकळी भरून काढली. ठीक आहे, मला पुन्हा एकदा कुशल तुला विचारायचंय, चला हवा येऊ द्या ते चला शिव्या देऊ द्या, कसा होता हा प्रवास? जरा जरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर बुटान मारी ना मी. तू बूट वापरतोस? कुशल मला सांग तू बूट कधीपासून वापरायला लागलास? अरे आणि जर तू बूट वापरत असशील तर माझी स्लीपर परत दे बाबा, 2 महिने झाले. काय याची चप्पल, याच्या चपलेमध्ये मी हे सॉक्स, जे अँड जे सॉक्स होते बघा. मी एक मिनिट फक्त, एकदा तू प्रेक्षकांना पाठ दाखवलीस आता पाय दाखवतोय, एकदा तपासून बघ. ठीक आहे मी पुढच्या प्रश्नाकडे येतो विजू, मला तुला विचार विजू मला तुला विचारायचं एक खासगी प्रश्न आहे, जर परमिशन असेल तर मी हा विचारणार आहे. मला काही इश्यू नाही. विजू पॉवर बँक आहे का? मोबाईल 3% आहे माझा. मोबाईल वापरता का तुम्ही? हो म्हणूनच मी पॉवर बँक मागतोय. आहे का आपल्याकडे? ए पॉवर बँक काय करे अनिकेत? नाही आमच्याकडे नाही. आहे ते बाहेर दिली, बाहेर दिली ते जरा.
आपण महाराष्ट्राला बघा तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. पॉवर बँकची गरज नाही, आम्ही घरून चार्ज करून येतो फोन. आमच्या घरी इलेक्ट्रिसिटी आहे ना, त्यामुळे आम्ही चार्ज आम्ही असं दुसरीकडे मागत फिरत नाही. मला 1000 कॉल येतात त्यामुळे चार्जिंग जाते माझी. किती 1000? टेलिफोन एक्सचेंजेस. इसको बोलते सौ सुनार की एक लोहार की. उदार आहेत माझ्या बाहेर विजू. आमच्या तीनशेच लोक आहेत आपलं. मी आकडाच सांगितलं नाही. तू जरी आकडा सांगितला नसशील, मला उस्मानाबाद मधून फोन आला होता. मी करणार 350 रुपये तिथले. मी काय म्हणतो, तुम्ही ज्याच्यासाठी आलेला आहात ते करा. मन की बात हा सिनेमा येतोय त्याचं मन की बात त्याच्यावर बोलूया आपण. माकड माकडचा आहे याच्यावर बोलूया, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे, आपण मन की बात बद्दल बोलणार आहोत की मी भक्त खूप पाहिलेत विजू, पण सर्व भाषण एकत्रित करून चित्रपट बनवणारा मात्र तू एकटाच. मन की बात काय सांगशील? किती आहेस रे तू, बोल बोल, मन हलकं कर. नाही मला वाटतं काय माहिती का, तुम्ही येण्याआधी थोडासा अभ्यास करून यावा. ते तिथे मध्ये मोदी उभे आहेत ना, ते मोदी मध्ये बंगाली भाषेत मध्ये आलं. ते अवधूत गुप्ते सर आहेत तेच. हे भोजपुरी तू बंगाली, याच्यामुळेच मराठी जात नाहीये पुढे. बोला. हा कधी संपणार इंटरव्ह्यू? तर मन की बात म्हणजे माकडाची गोष्ट आहे, त्याचा त्या मन की बातशी काही एक संबंध नाही. ठीक आहे, मन की बात बद्दल जास्त बोलू नका, त्याच्या आधी एक मिनिट घेतो. पांडबाद चेक बात झालाय का? तीस यांचा बघतो म्हणजे एक मिनिट मीच दिलाय सही करून. झालाय क्लिअर? 20 रुपये बॅलन्स आहेत माझ्या अकाउंटला. आता ठीक आहे, पेमेंट आपण नीट देतो प्लीज. पेमेंट पैशाच्या बाबतीत बोलायचं नाही प्लीज. मन की बात बद्दल बोला. मन की बात, तर मन की बात हा जो सिनेमा आहे तो एक बालचित्रपटाचा प्रयत्न आहे. यासाठी आहे की खूप सिनेमे असे असतात की ज्याच्यात लहान मुलं काम करतात, पण ते सिनेमे लहान मुलांसाठी नसतात. तर लहान मुलांना त्यांच्या पालकांना थिएटरमध्ये बसून खूप जास्त एन्जॉय करता यावं म्हणून हा असा सिनेमा केलेला आहे की ज्याच्यात अजिबात बोधामृत किंवा उपदेशाचे डोस नाही आहेत. छान या पालकांनी फॅमिलीसहित या लहान मुलांना घेऊन तुम्ही पण एन्जॉय करा, पालकही एन्जॉय करतील, लहानपणीच्या खोड्या आठवतील, मस्ती आठवेल. मला एक सर वाटतं की आपण नाही तू बोलू प्रमोशनच्याच बाबतीत पुढचा प्रश्न विचारू का? एक प्रश्न प्रमोशनचा नाही, आम्ही बोलायला गेलो की तू बोलू नको बोलतो. प्रमोशनचा ठीक आहे, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. मन की बात नक्कीच लोक बघतील. तू मात्र मन की बात सांग मला, चावट की खासरे? ऍक्च्युली असं की आता हा एपिसोड जाणार खासरे, तर खासरे ऐका ऐका ऐका, विचार करण्याचा काही गरज नाहीये. तुम्ही काही उत्तर द्या, आमचं डबिंगचं चॅनल आहे. काही जरी उत्तर दिलं तरी त्याला डबिंग करून खास रे असंच असणार आहे. मग काय उत्तर? का प्रश्न काय होता? खास रे. मी पुढचा प्रश्न विचार, मी प्रश्न घेतो. एकीकडे इंटरनेटवरती आई बहीण उधळणारा विजू आणि दुसरीकडे बालचित्रपट बनवणारा विजू, काय फरक आहे दोघांमध्ये? दोघेही खरे आहेत, काही फरक नाही. मी 2 मिनिट आहेत का? अरे काय नाही, जरा मॅगी बनवून देशील का? एक मिनिट, मला फक्त एवढंच विचारायचं आहे तुम्हाला. सिनेमा आहे मन की बात, तुमचा विषय काय असेल तो फालतू प्रश्न जे काय असतील मॅगी बिगी, मी इथे काय आहे? मला कुशल तू चिडलायस का? हो अर्थात मी चिडलोय. ठीक आहे, मग तू इथे आहेस त्याचं कारण फ्रेम ब्लँक वाटत होती म्हणून तुला इथं बसवलंय. तू चिडू नकोस, मी सरळ बोलतो, थेट बोलतो, थेट भेट. फ्रेम ब्लँक आहे म्हणून तू इथे आहेस. तसं नाही, बघ आता मन की बातचं प्रमोशन आहे. तुम्ही मला सांगितलं तर स्ट्रगलर सालावर आपण बोलणार आहोत दादा. मला वाटलं की हा कदाचित क्यू असेल त्याला, तो फ्रेम म्हणून तुम्ही मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चिडू नका. याच्या समाधानासाठी आपण रॅपिड फायर राऊंड कडे वळूया. विजू, शिकारी की मन की बात? कालपर्यंत शिकारी, आजपासून मन की बात. कुशल, पेटीएम की पेपाल? पेटीएम. मग आता तरी मला ते 37 रुपये पेटीएम कर, आपण प्यासाला बसलो होतो 2 महिने झाले. तुम्ही घ्या रॅपिड घ्या. विजू, शिके काही की कोरफड? अनुवंशिक आहे. अनुवंशिक काय? अनुवंशिक असत म्हणजे हेरिडिटरी असत. अरे भडव्या रोग नाही तो. हेरिडिटरी म्हणजे
आपल्या पूर्वजांपासून आलेलं. कुशल, उजवा किसा की डावा किसा? उजवा किसा की डावा किसा? उजवा. मग आता तरी त्या डाव्या खिशातली गायछाप दे माझी. एपिसोड सुरू होण्यापूर्वी तू घेतली होती गायछाप तिकडे, चुनाटेबी तिकडे, माझा अख्खा बटवा तू तिकडे दिलात. गायछाप? अरे तू काय बोलतोय? त्याला घेतली मी विचारला. शी घाणेरड्या तुम्ही दोघं पण. ठीक आहे, मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. अब्रू आपल्या दोघांची चालली. विजु, कॉटन किंग की गुगल ऍडसेन्स? कॉटन किंग. कुशल, चिकन बिर्याणी की मटन बिर्याणी? कधीही मटन बिर्याणी. अरे गावलास तू, परवाच्या दिवशी तूच होतास मटनच्या दुकानात नगीन आला. पळण्याचा प्रयत्न करू नकोस, तो तूच होतास. आम्ही होतो. बरं, तुम्ही दोघही मागापासून गावताय. मला वाटतं हे आपण थांबवायला हवं. मला महाराष्ट्राला सांगायचंय हे दोघं जण मला कंटिन्यू, म्हणजे यांचा मला काही अर्थ वाटत नाहीये. विजू, आपण काहीतरी घ्यायचं चहा? अरे हो, काय हो, जा दोन मध्ये तीन करू ना. दादा मला साखर कमी. एक मिनिट विजू, ते प्लॅस्टिकचे ग्लास आहेत ते आणू नको, तिकडे काचेचे आहेत, ते दोन घेऊन ये. कपडे काढू नको. नमस्कार, येत्या 18 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय मन की बात. तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा. फॅमिली सहित आनंद लुटा. हा हा, नाही बोल. हा, फॅमिली सहित आनंद लुटा. त्या माकडाला उठवा. त्या माकडाला, त्या उठ. झालं खास रे. कमेंट, लाईक, सबस्क्राईब. खास रे टीव्ही तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा. धन्यवाद. झालं काय? चावटलं पण करा सबस्क्राईब. हा, ते केलंय लोकांनी. निघा निघा. धन्यवाद. हा धन्यवाद. साला एसीची हवा खायला येतो.